दिनांक 28 ऑगस्ट 2020 ला सकाळी 6 वाजता वाघ नदी व वैनगंगा नदीच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना महत्त्वपूर्ण सूचना. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे, ज्यामुळे धरणे जलाशय व नदीच्या जलस्तरमध्ये वाढ होत आहे. कालीसराड बांध तहसील सालेकसा धरणाचे 4 दरवाजे 0.30 मीटर अर्थात 1 फूट उंचीवर उघडण्यात आले आहे. सालेकसा तहसीलचे पुजारी टोला धरणचा जलस्तर वाढल्यामुळे आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता पुजारी टोला धरणाचे 12 दरवाजे 0.30 मीटर उंचीवर अर्थात 1 फूट उघडण्यात आले आहे. जिल्हा सिवनी मध्य प्रदेश संजय सरोवर धरणाचे जलस्तर नियंत्रित करण्याकरिता या धरणाचे 1 गेट 3 फीट उंचीवर उघडण्यात आले आहे, ज्यामुळे वाघ नदी व वैनगंगा नदीच्या जलस्तर वाढण्याची संभावना आहे. ब्युरो विदर्भ सम्राट. गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट. 6 तालुक्यात अतिवृष्टी, 8 मार्ग बंद, नवेगाव बांध तलाव ओव्हरफ्लो. गोंदिया जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आज गुरुवारला जिल्ह्यातील 6 तालुक्यात व 24 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर हवामान विभागाने गोंदिया व भंडारा जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील देवरी मंडळात 14,150 मिलीमीटर व ठाणा मंडळात 164 मिलीमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, तर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील 8 रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली आहे. त्यातील सर्वाधिक रस्ते देवरी तालुक्यातील आहेत. जोरदार पावसामुळे नवेगावांध येथील तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत. तर भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध जलाशय गेल्या 7 वर्षात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो यावर्षी झालेले आहे. जिल्ह्यात सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून सतत पाऊस पडत आहे. तालुक्यातील कालीसराड धरणाचे 4 दरवाजे गेट 1 फुटाने उघडण्यात आले आहेत. पुजारी टोला धरणाला जलस्तर वाढल्याने 12 दरवाजे गेट 1 फुटाने मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचा 1 दरवाजा 1 मीटरने उघडण्यात आलेला आहे. आवरी टोला ते गोटाबोडी मार्ग, पंढरवाणी ते कन्हाळगाड मार्ग, रोपा ते पलांदूर मार्ग, परसोडी ते क्रमांक 12 आलेगाव मोहगाव ते गडेगाव मार्ग बंद आहे. परसोडी ते गडेगाव मार्गावर पुलाच्या बरोबर पाणी आहे. पाऊस सतत सुरू असल्यास बंद होण्याची शक्यता आहे. शेलापूर फुक्कीमेटा पुराडा मार्ग बंद, अंबोरा साजा क्रमांक 13 अंतर्गत निलस खामखुरा मार्ग बंद. त्याचप्रमाणे आमगाव तालुक्यातील पिपळटोला चिसटोला हा मार्गसुद्धा बंद पडलेला आहे. सालेकसा तालुक्यातील दरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा बंजारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्यामुळे गावात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. ब्युरो विदर्भ सम्राट.